हा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक आपण प्रश्न प्रकार पाहू। आपल्याला या प्रश्नामध्ये तीन आकृत्या दिलेल्या आहेत। तिसऱ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे। तर या तिन्ही आकृतींमध्ये ज्या संख्या दाखवलेल्या आहेत आकृतीच्या बाहेर किंवा आकृतीमध्ये, तर यांचा अगोदर आपण संबंध काय आहे तो ओळखू। पहिली आकृती जर आपण पाहिली, एक दोन आणि तीन, आणि त्रिकोणाच्या मध्ये नऊ लिहिलेले आहेत। तर यामध्ये वरचे जे दोन अंक आहेत, उदाहरणार्थ एक अधिक दोन बरोबर तीन, आणि पायाकडचा जो अंक आहे तीन गुणिले आलेली बेरीज तीन, तीन त्रिक नऊ, म्हणजे त्रिकोणाच्या मध्ये येणारा जो अंक आहे तो अंक कसा मिळाला आपल्याला, तर त्रिकोणाच्या वरील अंकाची बेरीज आणि त्या बेरजेला पायाकडच्या अंकाने गुणलेला आहे। हाच संबंध पुढील आकृतीमध्ये येतो का पा, पाच अधिक तीन बरोबर आठ, आठ गुणिले पायाकडचा अंक दोन आहे, आठ दुने सोळा। याच नियमाने आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये येणारी संख्या ओळखायची आहे। मग पा, वरील अंक आहेत चार अधिक पाच बरोबर नऊ, या नऊला आपल्याला पायाकडच्या अंकाने गुणायचं आहे, पायाकडं एक दिलेला आहे। मग नऊ गुणिले एक नऊ। मग दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चार हा नऊ अंक दर्शवतो, म्हणून आपलं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक चार म्हणजे नऊ।